सर आज तुम्ही जी पत्रकार परिषद घेतलेली आहे काय सांगाल या संदर्भात? आता पत्रकार परिषद घेण्याची वेळ यांनी आणून ठेवलेली आहे, कारण कसं आहे अर्धवट बातमी घेऊन ते मीडियामध्ये टाकणे, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि शासनाची प्रतिमा मलिन करणे आणि त्यातल्या त्यात जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणे, या गोष्टी सातत्याने आपल्या जिल्ह्यात घडत आहेत। त्यांचा हेतू काय आहे मला माहीत नाही, पण यामध्ये प्रमुखपणे जे आक्षेप घेतले गेले त्यामध्ये व्हेंटिलेटर खरेदी, सर कोण व्यक्ती नाव घ्या ना, नाव का कोण व्यक्ती? दिनेश भोळे म्हणून एक व्यक्ती आहे, माहितीचा कार्यकर्ता म्हणतात ते स्वतःला, आणि ते सातत्याने पेपरला गेले 4 महिन्यापासून बातम्या देत आहेत की व्हेंटिलेटर खरेदीमध्ये घोटाळा झाला, ओटू कॉन्सन्ट्रेटर खरेदीमध्ये घोटाळा झाला। तर ह्या ज्या खरेद्या झालेल्या आहेत त्या दोन्ही खरेद्या जेम पोर्टलवर, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी काही जेम पोर्टल आहे त्यावर खरेदी झालेली आहे। आता ह्याचे अहवाल मी आपल्यासमोर ठेवलेले आहेत। या अहवालामध्ये 5 लोकांची कमिटी आहे, त्या कमिटीनं आपल्याला अहवाल दिले, 5 लोकांची कमिटी आहे आणि त्यांनी ह्याच्याबद्दल सुरुवातीच्या पहिल्या पेजवर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स दिलेले आहेत, त्यामध्ये म्हणजे प्रशासकीय मान्यतेचा दिनांक दिलेला आहे, हे प्रशासकीय मान्यता झालेल्या निओनेटल व्हेंटिलेटरचा दिलेला आहे, तांत्रिक मान्यता झालेला दिनांक दिलेला आहे, टेंडर केलेला आहे जेम पोर्टलवर आणि पब्लिश डेट आहे जेमवर 2021 ती तारीख दिलेली आहे आणि त्याचे सँक्शन ऑर्डर वगैरे सगळे जोडलेले आहेत। त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन पेंडिंग म्हणून त्यावेळेस इन्स्टॉलेशन झालेलं नव्हतं। फायनान्शियल डिटेलमध्ये आयटम काय व्हेंटिलेटर आहे त्याची किंमत किती आहे ती दिलेली आहे आणि त्याची तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया योग्य करण्यात आली आहे व सदर प्रक्रियेमध्ये 3 निविदाधारक आले होते, त्यापैकी स्पेसिफिकेशन सर्वांचे बरोबर होते आणि त्यामधून न्यूनतम लोएस्ट L1 यांची निवड करण्यात आली व त्याप्रमाणे पुरवठा आदेश देण्यात आला, असं उल्लेख आहे पहिल्या पेजवर। दुसऱ्या पेजवर ॲडल्ट आणि पीडियाट्रिक व्हेंटिलेटर याचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन आपण जे मागितले होते ते आपण दिलेले आहेत त्या ठिकाणी आणि त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे ती वस्तू आली का नाही हे त्यांनी कॉमेंट केलेलं आहे पुढं। तर ऍक्च्युली काय असते की जेव्हा आपण जेम पोर्टलवरून, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गव्हर्नमेंट ई मार्केटवरून आपण खरेदी करतो त्यावेळेस आपण स्पेसिफिक ह्याच कंपनीचं पाहिजे असं कधी टाकत नाही, आपल्याला जी वस्तू पाहिजे त्याचे स्पेसिफिकेशन आपण टाकतो आणि त्या स्पेसिफिकेशनचे मग सप्लायर ते त्यांचे हे टाकतात। मग आपल्याकडे जे 3 आले होते त्या 3 कंपनी वेगवेगळ्या ऑथरायझेशन जोडलेले होते, त्यात ही जी कंपनी आहे लक्ष्मी सर्जिकल त्यांनी श्रेयस कंपनीचं जोडलेलं होतं आणि ऍक्च्युली आता काय ते आम्ही ते जेम पोर्टलचे कागदपत्र आहेत आपल्याकडे, त्यांचं असं म्हणणं की ह्या खरेदीमध्ये यांनी श्रेयसचं जोडलंय पण तिथं प्रोटॉन नाव राहून गेलेलं आहे, मग राहून गेलेलं आहे तर ते नावामध्ये बदल हे जेम पोर्टलचा एक तांत्रिक काहीतरी कारण आहे म्हणून एक उत्तर दिलेलं आहे त्याने, ते आहे पत्र मी देतो तुम्हाला। तर ह्याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन आपण दिलेले होते त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे शेवटी त्याने कॉमेंट केलंय की सदर उपकरणात वरील प्रमाणे चाचणी केली असता टेस्ट लंगवर सदर निर्देश स्पेसिफिकेशन समाधानकारक कार्यरत आहेत, म्हणजे ॲडल्ट व्हेंटिलेटर हे चांगले आहेत असा रिपोर्ट दिलेला आहे त्यांनी। नंतर निओनेटल व्हेंटिलेटर जे त्यांनी टाकलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी शेवटी असं टाकलंय निओनेटल व्हेंटिलेटरचं की सदर उपकरणात टिडल व्हॉल्यूम 2 ml ते 50 ml पर्यंत देण्याची सुविधा असून हे उपकरण 300 ग्रॅम वजनाच्या बाळाच्या वजनापासून ते 60 किलो वजन असलेल्या व्यक्तीपर्यंत उपयोगात येऊ शकते आणि सदर स्पेसिफिकेशन बाबत समाधानकारक आहे असा रिपोर्ट आहे त्यांचा। हे स्पेसिफिकेशन समाधानकारक आहे म्हणजे वस्तू ती बरोबर आहे, चांगली आहे असा त्याचा अर्थ आहे। त्यांनी इथं कम्पेअर केलेलं आहे व्हेंटिलेटरच्या त्यावेळेसच्या किमती, हाफकिननं जे घेतले व्हेंटिलेटर निओनेटल ते 25,53,000 एक घेतलेला आहे आणि त्याची वॉरंटी ही 2 वर्षाची आहे। हाफकिननं दुसरं जे ॲडल्ट व्हेंटिलेटर घेतलेलं आहे
ते 12,95,000 घेतले, त्याची वॉरंटी 2 वर्षाची आहे। आणि हक्कीनं तिसरं जे घेतलेलं आहे 2 वर्षाची वॉरंटी आणि 11,90,000 किंमत आहे। आपण जे घेतलं होतं हक्कींच्या रेटपेक्षा कमी होतं आणि त्याची वॉरंटी ही 5 वर्षाची होती आणि फक्त त्याच्यामध्ये सीरियल नंबर चुकलेले होते आणि जे काही नाव आलेलं होतं प्रोटॉन प्लस किंवा श्रेयस, आता त्या कंपनीने ऑथरायझेशन श्रेयसचं जोडलं, श्रेयसचं पुरवलं त्याने, पण प्रोटॉन प्लस हे जेम पोर्टलकडून एक तांत्रिक चूक झालेली होती, त्या चुकीमुळे मग नावं बदल झाले, नावं बदल झाले म्हणून आपण नावात बदल आणि सिरियल नंबरमध्ये बदल। सिरियल नंबर आता आपल्याला मोबाईल 1 नंबरचा यायचा होता, 2 नंबरचा आला, पण कंपनी तीच आहे, तर स्पेसिफिकेशन तेच आहे, फक्त नंबर चेंज झाला। या गोष्टीमुळे मग आपण कसं ते त्यावेळेस मीडियामध्ये बातम्या येत होत्या आणि आपल्याला अर्जंट अशी काही व्हेंटिलेटरची त्यावेळेस गरज नव्हती, कारण 7 ओसरू लागले होते म्हणून आपण ते अटेम्प्ट कॅन्सल करून टाकलं। हे व्हेंटिलेटरच्या बाबतीमध्ये आहे, ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा घोटाळा नाही आणि ह्याची फाईल तुम्हाला दिलेली आहे। ह्याच्यामध्ये उलट आपण ह्याच्यामध्ये त्यांनी हे दिलेलं आहे की प्रोटॉन प्लस मॉडेल नावाऐवजी कोणतं श्रेयस 900 दिलेलं आहे आणि L1 या कंपनीने श्रेयस कंपनीची ऑथरायझेशन निविदा प्रक्रियात केली आहे, परंतु जेम पोर्टलवर मॅच प्रोटॉन प्लस ही मशीन ऑटो सिलेक्ट झालेली आहे। L1 ह्या कंपनी श्रेयस कंपनीच्या ऑथरायझेशन असल्यामुळे त्याचा पुरवठा केलेला आहे। बाकी ह्याच्यामध्ये व्हेंटिलेटर खराब होते किंवा काही हे होतं, त्याची किंमत खूप वाजवीपेक्षा जास्त होती असा काही कुठं उल्लेख नाही आहे, पण आता त्या व्हेंटिलेटरमध्ये आपण निविदाच रद्द केली, प्रमा रद्द झालेली आहे आणि पैसाही दिलेला नाही, त्याच्यामुळे शासनाचं कोणतंही नुकसान झालेलं नाही, शासनाचं कसल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं नसल्यामुळं घोटाळ्याचा प्रश्नच नाही आहे। हा झाला व्हेंटिलेटरचा। आता दुसरा जो मुद्दा आहे तो आहे ओटू कॉन्सन्ट्रेटरचा। ओटू कॉन्सन्ट्रेटरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 56,000 वस्तू 1,25,000 घेतली, हे जे ओटू कॉन्सन्ट्रेटर आहेत हे बोगस आहेत, ह्याच्या चांगले नाही आणि विनाकारण शासनाचा पैसा वाया गेला वगैरे अशा त्याच्या कंप्लेन होत्या। तर त्या कंप्लेनची आपण इथं समिती स्थापन केली होती, पण ती हाँगकाँग वगैरे ती फॉरेनची कंपनी असल्यामुळं आणि तिकडची भाषा आपल्या समितीच्या लोकांना कळत नसल्यामुळं त्यांनी लेखी पत्र दिलं की हे जे भाषा कळत नसल्यामुळं आमच्याकडून न करता एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजकडून करावं, जे एम पॅनल्डा आहे ह्याच्यावर। मग आपण यवतमाळचं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ह्याच्यासाठी एम पॅनल्ड होतं, त्यांना पत्र देऊन ह्याच्याबद्दल एक आपण माहिती मागितली, तर त्यांनी जे दिलेलं आहे हे जे दिलेले आहेत एवढे पॉईंट्स ते सगळे आंतरराष्ट्रीय मानकाच्या बरोबर आहेत आणि दिलेला व्हेंटिलेटर हा चांगल्या दर्जाचा आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे असं त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे। म्हणजे त्याचं काय फ्लो रेट आपण किती पाहिजे होता, आपला 10 पर्यंत पाहिजे होता, तर हा 9 आहे, म्हणजे आपली मागणी किती होती 2 ते 9 लिटरची मागणी होती, हायएस्ट आहे त्याच्यामध्ये। ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन 93 पाहिजे होतं, 93 आहे। त्यानंतर बाकीच्या आउटलेट वगैरे ह्या गोष्टी ह्या नाहीत, पण हे जे काही नॉर्म्स दिलेले आहेत आंतरराष्ट्रीय नॉर्म्स ते नॉर्म्स त्या फिलअप करतो अशा प्रकारचं त्यांचं अहवाल आलेला आहे आणि तो ओटू कॉन्सन्ट्रेटर चांगला असल्यामुळे आता त्याला इन्स्टॉल करण्याची आपण परवानगी दिलेली आहे। बाकी राहिला मॅमोग्राफी मशीन ही धूळखात पडून असं त्याचं म्हणणं होतं। मॅमोग्राफी मशीन ही धूळखात पडून का होती, तर त्या काळामध्ये कोविड चालू होतं, कोविडच्या काळामध्ये ते हॉस्पिटल हे कोविडचे हॉस्पिटल होते आणि त्या ठिकाणी सर्वसाधारण पेशंटला तपासणी केली जात नव्हती, ते पेशंट बाहेर रेफर केले होते। पहिली जी मॅमोग्राफी मशीन आहे चोपडेची, ती डेप्युटी डायरेक्टरकडून आपण तांत्रिक मान्यता घेतली आणि इन्स्टॉलेशन फेब्रुवारी 2020 झालेलं आणि मार्चमध्ये कोविडची साथ सुरू झाली, त्याच्यामुळे ती मशीन तशीच पडून राहिली आणि ही सुद्धा मशीन जी आली धरणगावची ती मार्च 2021 इन्स्टॉल झालेली आहे। त्यामुळं त्यानंतर कोविड सुरू झालं, कोविड सुरू झाल्यामुळं मशीन आतापर्यंत उपयोगात नव्हती, आता चोपड्याची मशीन सुरू झालेली आहे, त्या ठिकाणी 10 पेशंटवर स्क्रीनिंग केलेली आहे, 2 पेशंटचे बायोप्सीसाठी पाठवलेलं आहे। आणि कसं असतं हे जे व्हेंटिलेटर असो किंवा कॉन्सन्ट्रेटर असो किंवा मॅमोग्राफी असो हे जनतेच्या उपयोगासाठी आहेत। व्हेंटिलेटरपासून आपल्याला एक मेकॅनिकल व्हेंटिलेशन भेटतं, जर एखाद्या पेशंटचं हायपोक्झिया असेल 80-75 तर जीव म्हणजे लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट म्हणून आपण व्हेंटिलेटरचा यूज करतो।
त्याचं रिपोर्ट समाधानकारक आहे. गो टू कॉन्सन्ट्रेटरचा रिपोर्ट समाधानकारक आहे. गो टू कॉन्सन्ट्रेटर हे 5 लिटरचे काही कामाचे नसतात, म्हणजे 5 लिटर नावाला असते, ऍक्च्युअली त्याच्यावर 1-2 लिटर जाते आणि पेशंटला तेवढा काही फायदा होत नाही त्याचा. त्यामुळे मग गो टू कॉन्सन्ट्रेटर 10 लिटर मधून कमीत कमी 5-6 लिटर 7 लिटर तरी जाईल या हिशोबाने आपण 10 लिटरचा घेतला होता. ह्याच्यामध्ये हेतू प्रमाणिक होता की ज्या पेशंटला 5-6 लिटरची गरज आहे त्याला कमीत कमी तेवढ्या लिटरचं मृत्यू भेटावं. तिसरा आयटम मॅमोग्राफी. मॅमोग्राफी घेण्याचं कारण काय आहे की हे मॅमोग्राफी मशीन जी आहे ही जर ही काय करते आपल्या ब्रेस्टमधले एकदम 3 मिलीमीटर पर्यंत जरी ट्युमर असेल तरी ते डिटेक्ट करतात, एवढे सेन्सिटिव्ह असतात. आणि अर्ली केसमध्ये काय हाताला ते लागत नाही, त्यामुळे मग कधी कधी ऍडव्हान्स स्टेजमध्ये जातं. आता सध्या आपल्या भारतामध्ये जेवढे काही कॅन्सर आहेत त्यापैकी 28% कॅन्सर हे ब्रेस्टचे आहेत. आणि हे कॅन्सर जर वेळेवर डिटेक्ट नाही झाले तर ऑपरेशन करावं लागतं, त्या पेशंटची लाईफ एकदम म्हणजे युजलेस होऊन जाते, मेंटल ट्रॉमा बसतो, सायकॅट्रिकली त्या पेशंटला सायकॅट्रीच्या गोळ्या चालू कराव्या लागतात, पैसा जातो, शारीरिक सामाजिक ह्या सगळ्या गोष्टीचं नुकसान होतंय. तेच जर अर्ली स्टेजमध्ये केलं, बायोप्सी केली आणि त्याच्यामधून ती गाठ काढून टाकली, विषय संपतो आणि त्या पेशंटची नॉर्मल लाईफ ती जगू शकते. ह्या दृष्टीनं आमच्या प्रमाणिक प्रयत्नांमधून आम्ही जे काही आम्हाला संधी मिळाली या जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी वापरलेली आहे. या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये कोविड आला, कोविड काळामध्ये आपण आता बऱ्याचशा तुम्ही बघतच असाल की ज्यावेळेस मी सिव्हिल सर्जन म्हणून या ठिकाणी 17 जॉईन झालो, जिल्ह्यामध्ये दुरावस्था होती, 50% मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट व्हॅकंट होत्या त्यावेळेस, आणि जिल्ह्यामध्ये एकही मेडिकल सुपरिंटेंडेंट नव्हता. आता सध्याही आपल्याकडे मॅनपॉवरचा एवढा प्रॉब्लेम आहे की काम करणं म्हणजे इथं तारेवरची कसरत आहे. आणि असे ह्याच्यामध्ये या तारेच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काम करत 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 कसे तरी DPDC म्हणा किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातून आपण जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे. तुम्ही आता बघितलं असेल की या ठिकाणी सुरुवातीला आल्याबरोबर अडचण होती ह्या ठिकाणी अतिक्रमणाची. ते अतिक्रमण म्हणजे या ठिकाणी पहिले जे कर्मचारी राहत होते क्वार्टरला, ते कर्मचारी रिटायर होऊन गेल्यानंतर किरायाने जागा देऊन टाकली आणि किरायाने दिलेल्या लोकांनी अतिरिक्त बांधकाम केलेले होते. ते अतिरिक्त बांधकाम आपण मी आल्यानंतर गेले 40-50 वर्षांमध्ये ते प्रयत्न करत होते, कोणाला होत नव्हते, पण मी करून दाखवले ते. नंतर आपण या ठिकाणी MCS विंग आणलेली, आता 1 महिनाभरामध्ये त्याचं काम चालू होईल. याच्यामध्ये आपण आता जे काही डिलिव्हरीज आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला पूर्वी व्हायच्या 1200-1300-1500 डिलिव्हरीज व्हायच्या मी जेव्हा आलो त्या वर्षी, आणि त्याच्यानंतर कंटिन्यू 1-1.5 वर्ष मी विचार केला की ह्या डिलिव्हरीज एवढ्या 1000-1500 जर इथं होत असतील तर एकट्या सिव्हिलवरच लोड आहे ना, आणि आपले RHSDS तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत. मग RHSDSच्या ठिकाणी जर आपण ऑपरेशन थिएटर कार्यान्वित केलं आणि त्या ठिकाणी जर सीझरची फॅसिलिटी चालू केली तर आपल्याला त्या सीझरच्या फॅसिलिटी हे सीझरचे पेशंट तिथंच ऑपरेट होतील आणि इकडं आपल्यावरचाही लोड कमी होईल. मग आल्याबरोबर मी स्वतः गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे मी स्वतः सीझर केले सगळ्या हॉस्पिटलला आणि आपण सीझर चालू करून दिलं. आज प्रत्येक तालुक्याला सीझर चालू आहे, मॉड्युलर ओटी आहे. प्रायव्हेटमध्ये सुद्धा एवढ्या चांगल्या ओटी नसतील तेवढ्या चांगल्या ओटी आपण आपल्या RHSDSला केलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी कितीतरी लोक आता चोपड्याला महिन्याला 40-50 डिलिव्हरीज होत नव्हते मी आलो तेव्हा, आता 125-150-200 डिलिव्हरीज गेलेल्या आहेत. 25-30 सीझर होत आहेत. पवरला सीझर होत आहेत, जामनेरला सीझर होत आहेत, भुसावळला सीझर होत आहेत, आणखी कुठं तुमचे मुक्ताईनगरला एवढे म्हणजे आपण सेंटर 40 गावला सीझर होत आहेत. भडगाव, पाचोरा, पारोळा या सगळ्या ठिकाणी सीझर होत आहेत. कारण काय, तर ह्याचा फायदा काय झाला की जी बाई एकदम म्हणजे काय मेडिकल ऑफिसर विचार करायचा की आपल्याकडून डिलिव्हरी झाली तर झाली, आणि जेव्हा असं वाटेल की आता इथून पुढे आपल्या हाताने काही शक्य नाही तेव्हा रेफर, म्हणजे ते ऐनवेळेस रेफर करायचे. म्हणजे ती बाळाचा जीव धोक्यात, आईचा जीव धोक्यात, त्या धोक्याच्या क्षणी मग तिथं सोय नसल्यामुळे इथं येईपर्यंत बाळ तरी दगावायचं नाही तर आई तरी दगवायचे. मग ह्या ह्याच्यामध्ये आपण ही फॅसिलिटी त्या ठिकाणी केल्यामुळं त्या ठिकाणी कितीतरी बाळाचे जीव वाचले, कितीतरी आईचे जीव वाचले, कितीतरी नवजात बालकांना फायदा मिळाला. NBSU आपण जे SNCU या ठिकाणी केलेलं आहे तसं NBSU आपण प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे, म्हणजे बाळांचे जीव कितीतरी वाचलेले आहे. आपण हे नाही बघायला पाहिजे की ह्याच्यामध्ये पैसा, म्हणजे पैसा आपण नियमानुसारच केलेला आहे सगळं, पण ह्याच्यापेक्षा हा किती फायद्याचा होतोय आपल्या ह्याच्यासाठी, आपल्या लोकांना किती फायदा होतो हे बघायला पाहिजे. मॅनपॉवर हे कधीही आपल्याला आणता येते, पण एकदा मशिनरी, आता कोविड गेलं, कोविड हा
ही एक आपल्यासाठी संधी आहे. या संधीमध्ये आपण त्याचं रूपांतर सोन्यात केलं. आपण कोविडच्या याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून उद्या येणाऱ्या काळामध्ये एखाद्या आता कोविडचं खूप मोठी लाट आली किंवा कोविडपेक्षा दुसरी कोणती तरी इपिडेमिक आलं तर हे जे ओटूचे टँक्स आहेत आपले किंवा ओपीएचे प्लांट आहेत हे जे आहे केलेले आहेत ते कधी एनी टाईम कामाला येणार आहेत. ओटू पाईपलाईन कधीही कामाला येणारी आहे. आणि प्रशासनाने एवढं रात्रंदिवस काम केलेलं आहे म्हणजे आपले जिल्हाधिकारी महोदय असतील सगळे जेवढे काही प्रशासनातले आम्ही आहे मी स्वतः रात्री 2-3 वाजेपर्यंत जागलेलो आहे. ओटूचा टँक मागच्या दुसऱ्या लाटेमध्ये असं व्हायचं की जामनेरहून फोन यायचा की ओटू आता जास्तीत जास्त अर्धा तास टिकल एवढाच आहे. मग त्यावेळेस आपण ते रात्री ते टँक कुठं आहे कुठं लोकेशन आहे ते इथपर्यंत कधी यायला किती वेळ लागतो मग जामनेरला कमी पडायला तर कुठून तरी ओटू सिलेंडर वगैरे अरेंज करायचे त्या ठिकाणी न्यायचं वगैरे हे आपण त्यावेळेस काम केलेलं आहे. तर आपल्या जिल्ह्याच्या ह्या अप्रतिम कामामुळं आपला जिल्हा हा अजूनही ग्रीन झोनमध्ये आहे. सगळ्या बाबतीमध्ये ग्रीन झोनमध्ये आहे म्हणजे ते मुंबई ठाणे पुणे ह्याच्यापेक्षा आपण खूप चांगलं मॅनेज केलेलं आहे आणि एवढी चांगली मेहनत केलेली आहे. आणि केवळ काही लोकांच्या अर्धवट बातम्यांच्या बातम्यावर एक शासनाची प्रतिमा मलिन होते प्रशासनाची होते अधिकाऱ्यांची होते आणि निगेटिव्हिटी लोकांच्या मनामध्ये तयार करून अशा प्रकारच्या अडचणी तयार करून यांना हे डिस्टर्ब करायचे काम डिस्टर्ब करायचे. यांना एक उदाहरण म्हणून सांगतो रायवेरला आपण सीझरची फॅसिलिटी चालू केली होती. गेल्या 5 रायवेरला सीझर चालू होते. गेल्या 3 वर्षापूर्वी माझ्याकडे पाहिले त्याने 2019 पासून या व्यक्तीनं तिथल्या अशा काही तक्रारी केल्या की सगळे डॉक्टर लोक डिस्टर्ब झाले आणि त्या डॉक्टर लोकांनी त्या ठिकाणी दिनेश भोळे अच्छा यांनी अननेसेसरी त्या डॉक्टरांना विनाकारण बदनाम केलं. विनाकारण त्या ठिकाणी एक्सपेक्टेशन असे काही ठेवले त्या डॉक्टरांना घरी भेटायला जायचा त्यांना त्रास द्यायचा आणि अशा याच्यामध्ये हा त्रास देऊन बरं का त्या ठिकाणी जे काही सीझर चाललेलं होतं ते सीझर आता 2 बंद पडलेलं आहे. 2 त्या ठिकाणी एकही सीझर नाही म्हणजे ज्या गरीब लोकांना बाहेर 40-50 हजार रुपये पाटील साहेब बसा आरामशीर हा ज्या लोकांना सीझरला नॉर्मली तुम्ही जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये सीझर केलं तर सीझरचे त्या लोकांना 40-50 हजार रुपये खर्च येत असतो आणि त्या ठिकाणी सीझर बंद पडल्यामुळे 2 एकही सीझर नाही. लोकांची मागणी आहे पण ह्याला घाबरून त्या ठिकाणी डॉक्टर लोक सीझर चालू करत नाहीत किंवा तिथं डॉक्टरही भेटत नाही. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आरएसला एसडीएसला ह्याचे असेच कामं चालू आहेत. त्या ठिकाणी जाणं किती सीझर होतात कशाचे होतात कोण किती पैसे घेतो काय करतो हे चौकशा करणं तिथं माहितीचे अधिकार टाकणं तू हे का करतो तुझ्या ठिकाणी आता समजा इमर्जन्सी सीझर चालू आहे आणि एक सीझर करणारा डॉक्टर एका प्रोसिजरमध्ये कुठतरी आहे तो काय म्हणतो की माझ्याऐवजी तू जाऊन करून टाक कारण बाईचा जीव महत्वाचा आहे अशा वेळेस. तर ती सीझर करून आला तू कसं काय गेला तुझा काय समज अरे एक जीव वाचतोय त्या ठिकाणी एक बाळ वाचतंय त्याचा तुम्ही विचार करत नाही. ह्या नावाखाली त्या डॉक्टरांना बदनाम करून ब्लॅकमेल करून त्यांना अननेसेसरी त्रास देऊन सगळे जिल्ह्यामधले जे आपले काही सेंटर्स आहेत ते डिलिव्हरी सेंटर किंवा सिझेरियन सेंटर हे बंद करण्याचा त्याचा घाट आहे. आता ही जी बातम्या टाकतो अननेसेसरी. आता मी जाईल एक उदाहरण दिलं मी तुम्हाला आताच की म्हातारी मेल्याचं दुःख नाही मी इथून जाणारच आहे आज नाही उद्या कधी ना कधी जाणारच आहे पण माझ्यानंतर येणारा काळ सुखावेल मात्र एवढं मात्र लक्षात ठेवा. या व्यक्तीला जेवढं तुम्ही पब्लिश कराल ना तेवढा तो उंच उडेल आणि एक दिवस आपल्यावरच त्याचा आपल्याला त्रास होईल अशा प्रकारचा हा व्यक्ती आहे. आणि ह्या व्यक्तीनं जिल्ह्यामध्ये डिस्टर्ब केलं करण्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही काम डिस्टर्ब करणं. चव्हाण साहेब विषय असा आहे आता पहिल्यांदा तुम्ही पत्रकार परिषद घेताय शासनाची बाजू आता मांडताय तुम्ही आतापर्यंत त्यांनी 3-4 पत्रकार परिषद घेऊन टाकल्यात त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून मी 2 मांडलेली आहे. माझ्याकडे यापूर्वी तुम्ही आले होते तुमच्या आधी आणखी एक आलो 3 मांडलेली आहे मी तिन्ही वेळेस मी हेच सांगितलेलं आहे व्हेंटिलेटरची निविदा कॅन्सल झालेली नव्हती व्हेंटिलेटर घेतलेलं चौकशी चालू होती माझ्याकडे कॉन्क्रीट प्रूफ नव्हता आता कॉन्क्रीट प्रूफ दोन्ही चौकशा आलेल्या आहेत दोन्हीचा रिपोर्ट आता हे काही दिवसात आलेला आहे त्याच्यामुळे मी आता स्पेसिफिकली आता सांगतोय की माझ्याकडे रिपोर्ट आहेत आता सध्या
त्यावेळेस रिपोर्ट नव्हते. चौकशी या संदर्भातली चौकशी पूर्ण झालेली आहे का? चौकशी पूर्ण झालेली आहे. चौकशीमध्ये काही निष्पन्न झालेलं नाही. व्हेंटिलेटर चांगले आहेत, ओटू कॉन्सन्ट्रेटर चांगले आहेत. व्हेंटिलेटरच्या नावामध्ये बदल होता म्हणून ते कॅन्सल केलेलं आहे. ओटू कॉन्सन्ट्रेटर हे चांगलेच आहेत. त्याचा अहवाल बदल होता म्हणून तुम्ही कॅन्सल केली? बदल होता म्हणून कॅन्सल केली. निविदा कॅन्सल केली आणि त्यावेळेस ती गरजही नव्हती ती तातडीची. कारण कसं लाट उसरू लागली होती आणि अननेसेसरी पेपरला बातम्या येण्यापेक्षा ती कॅन्सल केलेलं बरं म्हणून कॅन्सल केली आपण त्यावेळेस. सदर्व हा किती किती पैशानं घेतलेली होती निविदा? कितीची होती निविदा? 3,71,00,000 होती. बर, असंही समजलं की 3 कोटी काही 75 लाखाचं काहीतरी असं मागणी होती का कोणाची आपल्या निविदेमध्ये? नाही नाही, जी काही निविदेमध्ये न्यूनतम दर होते त्या दराची त्या ह्याच्यावरच आपण हे केलेली आहे. जे काही न्यूनतम दर होते, न्यूनतम दर 3,73,54,130 आहे, त्यालाच दिलेली आपण ऑर्डर. मंजूर किती झाली होती? मंजूर तेवढेच, जी काही कॉस्ट होती त्यांनी त्याच्यापेक्षा ही कॉस्ट टाकली होती त्यांनी, तेवढेच मंजूर झाले होते. असे तीन आले होते त्याच्यामध्ये. 1,44,45,00,000 होता, दुसरा होता 4,12,00,000 आणि तीसरा होता तो 3,71,00,000. सर्व मिळून किती होतात त्याच्यासाठी? हे 3 बिडर्स आले होते, त्यापैकी लोएस्ट हा 3,71,00,000 होता आणि त्याला आपण ऑर्डर दिली. पण आता सदर ही निविदा कॅन्सल झालेली आहे. दिनेश बोडे हा जो तुमच्या प्रशासनाच्या किंवा या गोष्टीवर जे काही आरोप करतोय ते चुकीचे करतोय का? बरोबर आहे, चुकीचंच करतोय. कारण ते कन्फर्म करून घ्यायला पाहिजे. त्याला आपण अहवाल दिलेला आहे. अननेसेसरी आरोप करणे म्हणजे हे नाही. त्याला जर माहिती पाहिजे असेल तर माहितीच्या अधिकारी इतर जनमाहिती अधिकारी आहेत, त्यांना अपील अधिकारी असतात. अपील अधिकाऱ्याच्या पुढे खंडपीठ असतं, खंडपीठाच्या नंतर कोर्ट असतं. जर माझ्यावर विश्वास नसेल, प्रशासनावर विश्वास नसेल, ह्याच्यावर खंडपीठावर विश्वास नसेल तर कोर्टात जावं, कोर्टामध्ये स्वतःची बाजू मांडावी. 4 महिन्यामध्ये भरपूर वेळा कोर्टात जाण्याची संधी होती. त्याला जर एवढी खात्रीच आहे तर त्याने कोर्टात जावं. त्यांचं असंही म्हणणं पडलं होतं की सदर मी माहितीचे अधिकार टाकलेले, माहिती मागवण्याचा प्रयत्न केला आपल्या ऑफिसमधून, परंतु आपल्याकडून माहिती देण्यात आलेली नाही. माहिती दिल्याशिवाय तू बातम्या देतोय का? माहिती घेतल्याशिवाय बातम्या देतो का? माहिती मिळाली म्हणूनच बातमी देतोय ना तो. बातमी येते आणि माहिती मिळत नाही असं कॉन्ट्रोवर्शियल नाही ना? सर एक बोलू का? 2 मिनिट. माहिती मिळाल्याशिवाय तो देणारच नाही ना. पेपरला एवढ्या बातम्या देतोय म्हणजे विदाऊट माहिती देतोय का? म्हणजे हे सगळी माहिती जी येते ती चुकीची माहिती? चुकीची माहिती, अर्धवट माहिती द्यायची, लोकांमध्ये संभ्रम करायचा तयार. जाणं म्हणा कोर्टात, जाणं आम्ही कोर्टात त्याची उत्तर देऊ. जर खोटं असेल तर 420 होईल आमचं. बघू, कायदेशीर कारवाई करण्याचा विचार आहे त्याच्यावर. कायदेशीर कारवाई, लिगल कारवाई त्याच्यावर 100% होईल. बघू ना, तुम्हाला हे 2-4 दिवसांमध्ये समजेल. क्रिमिनल सूट वगैरे दाखल करायचा आमचा विचार आहे. व्हेंटिलेटरचा जो खर्च झालेला आहे तो डीपीडीसी मधून झालेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की चौकशी अहवालामध्ये जसं नमूद करण्यात आलं आहे की तो काय जज नाही आमचा, बरं का? तो माहिती कार्यकर्ता आहे, तो काहीही म्हणेल. आम्ही जे सांगतोय ते बरोबर आहे. हा व्हेंटिलेटरला बजेट मिळालं डीपीडीसी मधून. चौकशी अहवाल तो काय म्हणतो हे महत्वाचं नाही, काय फॅक्ट आहे ती महत्वाची आहे. तो तर काही आरोप करतो ना, तो तर उद्या काही सूर्यच नाही म्हणेल, मग आपण काय म्हणणार त्याला? जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स कबूल करायला पाहिजे त्याने. नाही, ते चुकीचं आहे ना. त्याने बळजबरीनं त्या ठिकाणी काही लोकांच्या सह्या घेतलेल्या आहेत. त्यांनी कसं आहे, आमच्या लोकांनी तो रिपोर्ट आमच्याकडे द्यायला पाहिजे होता. त्याच्याकडे देणं चुकीचं आहे. ती आपण त्या व्यक्तीला आपण नोटीसही काढली, तिथल्या अधीक्षकाला नोटीस काढली आपण त्याच्यामध्ये की तुम्ही त्या व्यक्तीला कसं काय दिली. तो सरकारी माणूस नसताना त्याला कोणत्या आधाराने दिलेली आहे त्याचं उत्तर दिलेलं नाही आमच्या लोकांनी. गेल्या 1 महिन्यापासून ते आपले जे भांडण भोडे आहेत, भोडे काय ना तुमचे दिनेश भोडे, नाही ते भांडारकर काळे काळे ते नाही आहे इथे. तर त्यांनी असं सांगितलं की काय काय प्रकरण काय होतं विषय. आता काळेचं तर त्याचे घरचेच सांगू शकतात. माझ्याकडे नंबर आहे त्यांच्या वडिलांचा, जस्ट एक कॉल करतो त्यांना. काय तरी काय माहिती काय तुम्हाला काळ्यांच्या संदर्भात? काळे आमच्या इथून ऍक्च्युली काळे इथं राहिले म्हणजे 2019 मध्यामध्ये त्यांची बदली झाली होती. आणि त्यावेळेस आपल्याकडचे जे काही कर्मचारी होते ते पूर्ण मेडिकल कॉलेजला ट्रान्सफर झाले होते. आणि इथं माझ्या हाताखाली स्टाफ 2021 ऑगस्ट महिन्यामध्ये
त्यानंतर चार्ज देण्यासाठी येत होता तो जॉईनही झाला तिकडे तो नगरला नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला जॉईनही झाला आणि चार्ज देण्यासाठी इथं येत होता. आल्यानंतर मग ह्यानी त्याचे फोटो काढणं पेपरला देणं येऊन तास तास त्याला त्रास देणं बरंच काही त्यांनी उद्योग केले या ठिकाणी. आणि मग हा आम्हाला सांगत राहायचा की तो येतो हे करतो. मग आम्ही सांगितलं की आपण कायदेशीर कारवाई करू जर तो त्रास देत असेल तर. मग ह्याने पेपरला बातम्या दिल्या की माझ्यावर गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे मला बदनाम करण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं त्याने उलट्या. आणि आमच्या त्रासामुळे तो गेला असं त्याचं म्हणणं. ऍक्च्युली याच्या त्रासामुळे गेलेला आहे पण बघू आपण त्याचे घरचे लोक काय म्हणतात ते. आणि इथे आमचे सगळे कर्मचारी तुम्ही कोणालाही विचारू शकता आमच्याकडून काही त्रास होता काय. आता आपण मला जाण्याच्या इच्छा वाटल्या शेवटी झालंय का सोनार साहेब त्यांना मी बोलले चांगला नाही बोला म्हणून ते नाही थोड्या वेळाने बोला त्यांना माझं काय खटक ते मला काही समजत नाही. आणि कसं आहे माहितीये का ही डिसास्टर आहे सध्या जे चालू आहे ही आपत्ती आपल्यावर आलेली कोविडची आपत्ती पॅन्डेमिक आहे. या पॅन्डेमिक मध्ये शासनाने हे असे जी आर आय काढलेले आहेत की ह्याच्यामध्ये जर काही खरेदी वगैरे झाली काही झाली तर काही काही वेळेस निविदा प्रक्रिया सुद्धा करायची गरज पडू नये. समजा इकडे माणसं मरायलेत आणि तुम्ही निविदा प्रक्रिया राबविण्यामध्ये वेळ घालू लागले तर अननेसेसरी लोकांचे जीव जातील म्हणून हे जी आर काढलेले शासनाने. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की वेअर बाय रिझन एनी थ्रेटनिंग डिसास्टर सिच्युएशन ऑर डिसास्टर द नॅशनल अथॉरिटी ऑफ स्टेट अथॉरिटी ऑफ डिस्ट्रिक्ट अथॉरिटी सॅटिस्फाईड दॅट इन इमिजिएट प्रोक्युअरमेंट ऑफ प्रोव्हिजन्स or materials or immediate application of resources is necessary then it may authorize the concerned department or authority to make emergency procurement in such cases standard procedure requiring inviting the tender shall not be deemed. म्हणजे जे काही टेंडर वगैरे करतो ते सुद्धा करायची गरज नाही. तरी पण आपण आपल्या या प्रोसेस मध्ये इमर्जन्सी मध्ये असूनही आपण आपत्ती मध्ये असूनही आपण जेम पोर्टलवर म्हणजे काही गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे त्याच्यावर आपण केलेलं आहे आणि कसल्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये काही घोटाळा नाही. जे काही सांगितलं गेलेलं आहे साफ खोटं आहे. आणि गेल्या 2-4 वर्षापासून आरोग्य खात्यावर मुद्दाम जाणीवपूर्वक इथले कामं डिस्टर्ब व्हावे कोणीतरी त्याला टेंडर दिलेलं दिसतंय की प्रायव्हेटमध्ये सीजर वगैरे फॅसिलिटी जी आहे ती लोकांचे प्रायव्हेट लोकांचेही आता हॉस्पिटल्स बंद पडायला लागलेत कारण शासन आता त्या पेशंटला आणायला गाडी न्यायला गाडी जेवण वर 5,000 रुपये ऑपरेशन थिएटर एकदम एअर कंडिशन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि राहण्यासाठी एकदम चकचकीत असे हे कॉर्पोरेट हॉस्पिटल आपण केलेले आहेत. तर हे एवढ्या ह्या फॅसिलिटीमुळं हे लोक प्रायव्हेटमध्ये जाण्याचं टाळत आहेत. तर प्रायव्हेटमधली काही मंडळी याच्यामध्ये असू शकतात. ते दिनेश भोळे नावाच्या व्यक्तीला आपण लावायचं सगळे सेंटर डिस्टर्ब करायचे सगळे हॉस्पिटल आपले डिस्टर्ब करायचे त्या ठिकाणी पेशंट जाणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे त्या पेशंटला पर्याय काय प्रायव्हेट हॉस्पिटल. मग शेवटी 5,000-5,500 रुपये खर्च करून प्रायव्हेटमध्ये घालायचे. आपल्या लोकांकडे एवढी कॅपॅसिटी नाही आपली सुद्धा कॅपॅसिटी नाही एवढी 50,000-50,000 रुपये घालवायची. तर हे हॉस्पिटल डिस्टर्ब करणे म्हणजे पार पीएचसी पासून ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलपर्यंत सगळे हॉस्पिटल डिस्टर्ब करायचे याचं कंत्राट त्याने घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं करतोय उद्योग असं माझं म्हणणं आहे. सर ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बद्दल पण ते असं म्हटलं होतं की टेक्निकल टीमला त्यांनी ट्रेनिंग दिलेली जर ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इन्स्टॉलच झालेले नसतील तर ट्रेनिंग कशी दिली जाणार आहे यांनी आरोप केला. आरोप केल्यानंतर चौकशी समिती आपण नेमली. चौकशी समितीला ती हाँगकाँगची भाषा कळत नसल्यामुळं आम्हाला करता येत नाही म्हणून सांगितलं. मग आपण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज यवतमाळला पाठवलं त्यांनी हा अहवाल दिलेला आहे की आता या 7-8-10 दिवसाचा अहवाल आलेला आहे. मग हा अहवाल सांगतो की ते सॅटिस्फॅक्टरी आहे. मग जर सॅटिस्फॅक्टरी असेल तर आता इथून पुढे इन्स्टॉल करेल ना तो. जर सॅटिस्फॅक्टरी नसलं नसतं तर त्याचं आपण घेतलंच नसतं कॅन्सल करून टाकलं असतं. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपले जे ऑक्सिजन प्लांट आहेत ते सगळे आता रेडी
ऑक्सिजन प्लांट्स आपले रेडी आहेत, फक्त आता त्या ठिकाणी आपले हे राहिलेले काय म्हणतो आपण थर्म हे काय म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मर ते लावायचे राहिलेले. ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम हे एमएससीबी कडून केलं जाणार आहे आणि जवळपास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पीएसए प्लांट आणि 8-10 ठिकाणी आपले लिक्विड ओटूचे टँक, जसे हा टँक आहे इथं पाठीमाग तसे भुसावळ, चाळीसगाव, आमळनेर, धरणगाव, आणखी कुठं मोहाडीला 2 आहेत, जीएमसीमध्ये 2 आहेत, अशा प्रकारचे आपण ओटू टँक आपण साधारण प्रायव्हेट धरून 14 आहेत आणि पीएसए प्लांट आपले 24 आहेत आणि पीएसए प्लांट पूर्ण झालेले आहेत, फक्त हे ह्याचं इलेक्ट्रिफिकेशनचं काम बाकी आहे आणि हे जे आहे ओटू टँकचे त्याचे टँक येऊन पडलेले आहेत. आता आमळनेर, चाळीसगाव, मोहाडी आणि भुसावळ या 4 ठिकाणचे टँक येऊन पडलेले आहेत. आधीचे टँक आपले उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये चांगलं चालू आहे, इथलंही हे चांगलं चालू आहे, मला वाटतं बाळासाहेब देवकर कॉलेजमध्ये एक आहे त्या ठिकाणी चालू झालेलं आहे, म्हणजे प्रायव्हेट आणि 4-5 ठिकाणी आपलं चालू आहे. आपली रिक्वायरमेंट गेल्या वेळेस 50 मेट्रिक टनापर्यंत गेली होती, 50 ते 60 मेट्रिक टनापर्यंत. आपल्याला जे काही मध्ये पत्र आलं की रिक्वायरमेंट जवळपास 1.5 पटीनं पेशंट वाढू शकतात, म्हणजे गेल्या वेळेस एका दिवसामध्ये हायेस्ट आपले 15,000 पेशंट होते तर मॅक्झिमम आपले 22,000 होतील, तर ह्याची रिक्वायरमेंट आपली तिप्पटीनं ऑक्सिजनची वाढू शकते असं म्हणणं होतं. तर 50 अगेन्स्ट आपण तिप्पट जर म्हणलं तरी 150 मेट्रिक टनची आपल्याला गरज आहे, पण आपण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 300 मेट्रिक टनापर्यंतची आपण तयारी करून ठेवलेली आहे. याच्यामध्ये काय आहे की मॅक्झिमम जे ओटू आहे ते लिक्विड ओटू टँकमधून मिळायला पाहिजे. 60 ते 70% ओटू हे लिक्विड ओटू टँकमधून, 10 ते 20% पीएसए प्लांटमधून आणि बाकी 10-15% हे जम्बो सिलेंडर आणि ड्युरा सिलेंडरपासून मिळायला पाहिजे असं नियोजन आहे, त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. जरी लाट आली तरी आपल्याला आपण पूर्ण तयारी करून ठेवली. 17,000 जास्त बेड आहेत आपले टोटल, 1,300 जास्त बेड आपले आयसीयू आहेत, 5,000 जास्त आपल्याकडे ओटू बेड आहेत आणि बाकी राहिलेले हे नॉन ओटू बेड आहेत. त्यामुळे जरी लाट आली, 22,000 मोठी जरी लाट राहिली तरी आपला जिल्हा आपण प्रशासन हे सक्षम आहे त्याच्यामध्ये. सर म्हणजे त्यांनी असं बोलताना प्रेस पत्रकार परिषद घेतली होती, त्यांनी असं सांगितलं होतं की जे ऑक्सिजन प्लांट आहे तिथं जी टेक्निकल टीम लागते ती टेक्निकल टीम जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिस लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे आता जर तिसरी लाट आली तर ते सक्षम नाही आहे ओटू पुरवण्यास. नाही तो काही म्हणेल त्याचं काही नाही, पण हे जे आपले लोक आहेत हे पीएसए प्लांटवाले तर त्यांनी आपण आपले जे ऑर्डर दिलेले आहे त्यांना सप्लाय ऑर्डर किंवा वर्क ऑर्डर जी दिलेली आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की कम्प्लिशन झाल्यानंतर तिथले डॉक्टर्स, तिथले स्टाफ नर्सेस, तिथले टेक्निकल स्टाफ, तिथला कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ सगळ्यांना ट्रेनिंग द्यायची आणि चालू झाल्यानंतर ते सेंटर कमीत कमी 1 महिना त्या ठिकाणी त्यांचे लोक ठेवायचे, त्याने 1 महिना लोक ठेवायचे. तर 1 महिन्यानंतर आपले लोक सगळे ट्रेन झाले की मग सोडायचे. आणि दुसरी गोष्ट मेंटेनन्सच्या बाबतीत आपल्याकडे बायोमेडिकल इंजिनियर आहे, तो बायोमेडिकल इंजिनियर सगळीकडचं बघणार आहे आणि पुढे चालून एक नियोजन असं आहे की एवढे प्लांट उभे आहेत, मेंटेनन्सचा प्रश्न आहे, काही वेळेस ते 2-2, 3-3 महिने बंद असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर 15 दिवसातून एकदा ते सेंटर चालू करून बघायचं, फंक्शनल आहे की नाही ते बघायचं आणि ह्याच्यासाठी सेपरेट एक इंजिनिअरिंग टीम, जसं आता भंडारा झालं, नगर झालं, फायरचे प्रकरण घडले त्या ठिकाणी, त्या धर्तीवर आता शासनाने प्रत्येक हॉस्पिटलला एक फायर साईडचा म्हणजे हे ऑडिट वगैरे करणारा माणूस ठेवायचा असं ठरवलेलं आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला एनआरएचएम मधून एक तरतूद करून एक व्यक्ती ह्याच्यासाठी ठेवली. बायोमेडिकल इंजिनियर आपल्याकडे ऑलरेडी आहे, पण खास हे ओटूचे प्लांट आणि पीएसए प्लांट ह्याच्यासाठी आपल्याला ठेवता येईल. सर अजून त्यांनी एक असं पण आरोप केला होता की प्रत्येक तालुक्याला मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आलेले. मॉड्युलर ऑपरेशन तुम्ही नव्हते, आता आले बहुतेक, मी मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं सांगितलं. आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 1200-1300 डिलिव्हरीज व्हायच्या एकेकाळी. मी जेव्हा 17 आलो 1200-1300 नंतर, त्या मी आल्यानंतर इथं मी स्वतः सीजर वगैरे करायचो ओटीमध्ये जाऊन, तर त्यामुळे काय एवढी गर्दी होऊ लागली की पेशंटला फ्लोअर बेड लागायचे, खाली झोपावं लागायचं बऱ्याच पेशंट. तुम्ही तुमच्या बातम्या बऱ्याच आलेल्या असतात बघा की पेशंटला जागाच नाही सिव्हिलमध्ये, बेड कमी पडत आहेत. मग अशा प्रकारच्या ह्याच्यामुळे मी असं एक नियोजन केलं. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का की जेव्हा एखाद्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पीएचसीमध्ये किंवा एसडीएसमध्ये एखादा पेशंट
डिलिव्हरी मधला सिरियस होतो किंवा त्याला रेफर केलं जातं, ती त्याची शेवटची स्टेज असते। म्हणजे तिथून इथे यायला आता तुम्ही विचार करा, चोपड्यावरून किंवा रावेरून इथे यायला किती वेळ लागतो। मग मधल्या काळामध्ये ते आईचा मृत्यू बाळाचा मृत्यू झालेल्या घटना आपण पाहिलेल्या आहेत। आताच एक आपली घटना नसिराबादच्या हे कोणतं मुमराबादच्या जवळ आपली गाडी बंद पडली आणि त्याच्यामध्ये गर्भवती माता आणि बालक दोघेही मृत्यू पावले। अशा घटना आपल्या जिल्ह्यामध्ये खूप घडायच्या। त्यामुळं मी ऍज अ गायनेकोलॉजिस्ट, मी स्त्री रोगतज्ञ आहे आणि ऍज अ गायनेकोलॉजिस्ट मला असं वाटलं त्यावेळेस की जिल्ह्यामध्ये जेवढे काही ऑपरेशन थिएटर आहेत त्याचं अद्ययावतीकरण करून त्या ठिकाणी स्पेशलिस्ट नेमून हे जे सीझर रेफर होणारे आहेत सीझरसाठी पेशंट किंवा वेगवेगळ्या कारणासाठी ते रेफर बंद करायचे आणि त्या ठिकाणी ती सर्व्हिस दिली की पेशंटचा जीवही वाचेल, बालकाचा जीव वाचेल। आणि याच्यामध्ये अद्ययावतीकरण म्हणजे मॉड्युलर ओटी तयार करणं, ती मॉड्युलर ओटी म्हणजे ते फ्लोअर सगळे बॅक्टेरिया साडलेले असतात, हे जे आहेत ना हे भिंती वगैरे या सगळ्या हे कुठेही बॅक्टेरिया चिटकत नाही, त्याच्यावर व्हायरस बसत नाही, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्रेशर राहतं आणि एकदम म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण मॉड्युलर म्हणजे जबरदस्त आहे ते। तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही गेलात कुठं ह्याच्यामध्ये किंवा इथं नाहीये, आपल्या चोपड्याला आहे, भुसावळला आहे, चाळीसगावला आहे, एरंड हे धरणगावला आहे, रावेरला आहे, तर ह्या सगळ्या ठिकाणी केल्यामुळे गेल्या 3 वर्षांमध्ये माता मृत्यू बालमृत्यूचे प्रमाण बघा तुम्ही एकदम ड्रास्टिक कमी झालेले आहेत, 50% कमी झालेले आहेत। तर आपला नियोजन हे ते करणं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं म्हणजे पैसा जातो हा विचार करायचा नाही, पैसा गेल्यानंतर फॅसिलिटी किती चांगली भेटते त्या ठिकाणी त्याचं नियोजन आपण किती इम्प्लिमेंटेशन किंवा लोकांना त्याचा फायदा किती होतो हे इम्पॉर्टंट आहे आणि हे 100% फायद्याचं आहे। आपल्या जिल्ह्यात नाही तर सगळ्या जिल्ह्यामध्ये मॉड्युलर ओटी झालेले आहे, सगळ्या जिल्ह्यामध्ये झालेले आहे। शासनाकडे पैसा आहे आणि आपण पेशंटसाठी एवढं हे करतो, आता 2.5% निधी तर केंद्र शासनाने सुद्धा ह्याच्यासाठी आरोग्यासाठी मंजूर केलेला आहे। तर हा मॉड्युलर ओटी झाली त्या ठिकाणी ट्यूबेक्टॉमीचे ऑपरेशन आता मोठे मोठे व्हायला लागले, लॅप्रोस्कोपी। मी स्वतः तुम्हाला आता तुमची सकाळलाच बातमी होती, मी ऑपरेशन धरणगावला करत असताना एक फोटो आला होता, लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन केलेले मी इथे केलं, रावेरला केलं, पालला केलं, पालला सुद्धा मी पूर्ण म्हणजे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ऑपरेशन केलेले आहेत। हेतू एकच आहे, प्रामाणिक आहे, लोकांना सर्व्हिस मिळाली पाहिजे, चांगली मिळाली पाहिजे, चांगल्या दर्जाची मिळाली पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाची मिळाली पाहिजे, याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही असा माझा व्ह्यू आहे। सर माझं हे जे ऑपरेशन थिएटर तयार केलेले तिथं आपण ती व्यवस्था केलेली की त्यांची काळजी घेतली जाईल त्या ऑपरेशन हो आणि तिथं सर्जन आहेत ना, सर्जन आपण स्पेशलिस्ट नेमलेत ना प्रायव्हेटमधले स्पेशलिस्ट, तेच म्हणतो ना मी सगळीकडे सर्जन नेमले, सगळीकडे हे झालं, मग आपल्या याच्यामध्ये पेशंटची संख्या वाढू लागली, मग रावेरला काय प्रकरण घडले की आणि डॉक्टरला टार्गेट केलं त्या ठिकाणी, ते संदीप पाटील डॉक्टर आहे त्या ठिकाणी, ते बारेला म्हणून आमचे एक डॉक्टर आहेत, आणखी उदय पाटील असे 2-3 डॉक्टर आहेत त्या ठिकाणी। तर उदय पाटील आणि स्टेशन येत होता, संदीप पाटील सीझर करत होता आणि बारेला इन्चार्ज होता तिथला। मग काम करता काम करणाऱ्या माणसाकडून चुका होत असतात, त्याच्याकडून काही पेपरवर काही चुका राहिल्या असतील मायनूट हे त्याच्यासाठी एवढा त्याने त्रास दिला की त्या लोकांनी त्या ठिकाणी सीझर करणं बंद करून टाकलं। आज रावेरच्या लोकांना इकडे यावं लागतं, इथपर्यंत यावं लागतं, म्हणजे अननेसेसरी सगळे सेंटर बंद करायचं ह्यांचं डाव आहे। बंद झाले तर फायदा कोणाचा ते बघा तुम्ही, आम्ही काय आम्ही आज आहोत उद्या नाही, मला तर या ठिकाणी एक म्हणजे क्षण सुद्धा राहण्याची इच्छा नाही, पण कसं बदली होत नाही म्हणून मला राहावं लागतं। मी शासकीय कर्मचारी, माझी जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत मी कुठे जाणार आहे, त्या ठिकाणी तर बसावंच लागत ना। मी तर ह्या ठिकाणी उलट बर्डन आहे, मला ह्या ठिकाणी लवकरात लवकर जावं असं वाटायला लागलं। बरं सर, व्हेंटिलेटर आणि कॉन्सिलेटरची चौकशी आता पूर्ण झालेली आहे, पूर्ण झालेली आहे, याच्यात आता अनियमित बिलकुल नाही, आणि भोड्यांचे जे काही आरोप केलेले ते खोटे आहेत, कम्प्लीट खोटे आहेत। जर तसं काही असेल तर त्यांनी समोरच्यांनी हा त्यांनी फेस करावं, त्यांनी कोर्टात जावं ना। माझं तर सरळ चॅलेंज आहे त्यांना की कोर्ट आहे, भरपूर कायदेशीर मार्ग आहेत, त्या कायदेशीर मार्गाचा वापर करावा। पेपरला त्यांनी बातमी दिली, लोकांच्या नजरेस आणून दिली, आम्ही चौकशी केली, चौकशीत काही निष्पन्न झालं नाही, ते झालं। आता पेपरला आणखी बातमी दिली तर त्याच्यामधून आणखी काय निष्पन्न होणार आहे, जर आणखी काही त्याला वाटत असेल की याच्यामध्ये खूपच अन्याय झालाय, अत्याचार झालाय, कोर्ट आहे, भरपूर जागा कायदेशीर मार्ग भर। आता पुढची आपली काय भूमिका आहे, आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे त्याच्यावर। ठीक आहे।